प्रेझ लॉर्ड लिहिलुया प्रभूच्या नावाला गौरव असो थँक्यू ची आपण सगळे मिळून या दिवसांमध्ये देवाच्या प्रीतीविषयी शिकत आहोत अमेन हा लक्षात ठेवा बायबल सांगतं देव प्रीती आहे अमेन हा मागे आपण एक वचन ऐकलं की देवाची प्रीती तुमच्यासाठी उभं राहणार येस yes. तुम्ही कसे असा तुम्ही चांगले दिसा तुम्ही चांगले दिसत नसताल तुम्ही शिकलेले असा शिकलेले नसताल तुम्ही राहा झोपडीत राहत असताल बंगल्यात राहत असताल देवाचं प्रेम तुमच्यासाठी उभं राहणारुया देवाचं प्रेम केव्हाच केव्हाच कलर बघत नाही ज्ञान बघत नाही आणि बाहेरून बघत नाही देव अंतकरण पाहतो अमेन अमेन प्रेस लोट हालेलुया लोया म्हणतो बायबल मधील एक वासूया ते वचन सोत सहित एकोणनव्वद वाद्य आहे एटी नाईन वाद्याय आणि दुसरं वचन पहिलं दुसरं वचन मी येव्हाच्या प्रेमदेवीशी सदा गाईन मी आपल्या मुखाने तुझी सत्यता सर्व पिढ्यास कळविल हा कारण मी म्हणालो आहे की प्रेमदया सर्व काळ उभारली जाईल वॉट अ ग्रेट थिंग प्रेमदया सर्व काळ उभारली जाईल सर्व काळ उभारली जाईल तो आपली सत्यता आकाशामध्ये स्थापशीलच नाव बिलिव्हर देवाची प्रेमदया तुमच्यासाठी एवढी महान आहे की बायबल सांगतं देव स्वतः म्हणाला की यस तो प्रेम आहे हा देव प्रीती आहे आणि ज्यावेळेस ते तुम्हाला कळेल मला एक गोष्ट सांगायला आवडेल तुम्ही जीवनात केव्हा अपेशी होणार नाही थकणार नाही तुम्ही रोज देवाच्या प्रेमदेवीशी गाणार तुम्ही देवाला धन्यवाद देणार कारण देवाकडे देवाला तुमच्याकडे द्यायला काय फक्त त्याची प्रेम द्या त्याचे आशीर्वाद त्याचं आरोग्य आणि त्याने सगळं प्रवेश आपल्याला दिलेलं येस बिल्युअर या जगातलं प्रेम स्वार्थी आहे पण देवाचं प्रेम महान आहे अमेन मग असं लिहिलंय तर तुम्ही स्तोत्र संहिता बासष्ट वाद्या काढला आणि प्लीज कृपा करून आपण एक वचन वच्च वाचूया स्तोत्र संहिता बासष्ट वाध्याय आणि अकरा वचन प्लीज वाचूया ऐका देवाचं वचन एकदा देव बोलला आहे एकदा देव बोलला आहे दोनदा हे मी ऐकले आहे दोनदा हे मी ऐकले आहे की सामर्थ्य देवाचेच आहे सामर्थ्य देवाचेच आहे आणि हे प्रभू प्रेमदया ही तुझीच आहे वॉट अ गेट थिंग परत एकदा स्तोतस इथे बासष्ट वाद्य साम सिक्स्टी टू इलेवन एकदा देव बोलला आहे एकदा देव बोलला आहे दोनदा हे मी ऐकलं आहे की दोनदा हे मी ऐकलं आहे की सामर्थ्य देवाचेच आहे सामर्थ्य देवाचेच आहे आणि हे प्रभू आणि हे प्रभू प्रेमदया ही तुझीच आहे प्रेमदया देखील तुझीच आहे कारण तू हा प्रत्येक माणसाला हा त्याच्या कामाप्रमाणे प्रतिफल देतोस Amen. प्रेम दया आणि सामर्थ्य देवाच आहे देव प्रीती आहे yes. देव सामर्थ्य वान द्याय प्रेस आणि आज तुम्हाला मला त्याचीच गरज आहे आज प्रत्येक माणूस प्रेम शोधतोय yes. आज प्रत्येक माणूस प्रेम शोधतोय त्याच्याकडे सगळं आहे पण देवाचं प्रेम जर त्याच्याकडे नाही आहे तो शून्य आहे मी नेहमी लोकांना सांगतो की माणसाच्या हृदयात जी जागा देवाची आहे ती माणस देवाशिवाय कोणी नाही भरू शकत यस कारण लक्षात ठेवा एकदा का देव तुमच्यात राहायला आला आणि देवाचं प्रेम तुम्हाला का आलं तर बायबलमध्ये स्पष्टपणे पण लिहिलं आहे की देव प्रीती आहे बसूया प्लीज ऐका एक युवन पाच चौथा अध्याय आणि सतरा वचन प्लीज कृपाकूळ ऐकूया ऐका देवाचं वचन एक किवान चौथा अध्याय सतरा वचन प्लीज वाचूया यात आपल्या मध्ये प्रीती पूर्ण केलेली आहे यात आपल्यात प्रीती पूर्ण केलेली आहे यासाठी की यासाठी की न्याय ठरवण्याच्या दिवशी न्याय ठरवण्याच्या दिवशी आपल्याला धैर्य असावे आपल्याला धैर्य असावे कारण कारण जसा तो आहे जसा तो आहे तसेच आपण या जगात आहोत हा पुढं प्रीतीत भय नाही प्रीतीत भय नाही तर पूर्ण प्रीती भयाला बाहेर घालून टाकते पूर्ण प्रीती भयाला घालून टाकते कारण भयामध्ये शासन आहे भय शासन आहे आणि भिनारा प्रीतीत पूर्ण केलेला नाही परत पुढं त्याने पहिल्याने आपल्यावर प्रीती प्रीती केली म्हणून आपण त्याच्यावर करतो मी देवावर प्रीती करतो असे म्हणून जर कोणी आपल्या भावाचा देश करतो तर तो लबाड आहे कारण जो आपल्या भावावर ज्याला त्याने पाहिले आहे त्याच्यावर प्रीती करत नाही त्याच्याच्याने ज्या देवाला त्याने पाहिले नाही त्याच्यावर प्रीती करवत नाही आणि जो देवर प्रीती करतो त्याने आपल्या भाववरही प्रीती करावी ही आज्ञा त्याच्यापासून आपल्याला आहे आणि देवाची जी प्रीती आपल्यावर आहे ते आपण ओळखले आहे व तिच्यावर विश्वास ठेवला आहे हा देव प्रीती आहे बायबल सांगत देव प्रीती आहे देव प्रीती आहे तुम्हाला तुमची इच्छा आहे तुम्हाला देव कळावा देव प्रीती आहे प्रेस द लॉर्ड हालेलुया 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 बायबल एका मुलाविषयी बोलतं ज्याचं नाव उद्या पुत्र होतं बायबल सांगतं की उद्या पुत्र जो होता हा बापाच्या एका बापाला दोन मुलं होते आणि बायबल सांगतं की दोन्ही मुलं बापाच्या घरात सुखी होते आशीर्वादित होते तृप्त होते बापाकडे त्यांना काही कमी नव्हतं त्यांच्या हातात सोनाच्या अंगठ्या होत्या त्यांच्या अंगावर ते पूर्णपणे शुभ्र वस्त्र होते त्यांच्याकडे सगळी संपत्ती होती पण बायबलमध्ये आहे एक दिवशी लहान मुलगा बापाला म्हणाला बापा मला तुझ्याबरोबर नाही राहायचं माझी संपत्ती मला वाटून दे मला जायचंय मला तू नको बापाने खूप त्याला समजवलं बाप त्याला म्हटलं असेल मुलं हे जग वाईट आहे ह्या जगात तुला प्रेम संरक्षण आपुलकी नाही मिळणार पण बायबल सांगतं लहान मुलाला कळालंच नाही आणि हा दाखला सांगणारा येशू आहे प्रभू येशू आणि बायबल सांगतं प्लीज तू पाकून ऐका बायबल काय सांगतं बायबल असं सांगतं कि देवाच्या वचनामध्ये की हा मुलगा एक दिवशी बापाकडून सगळं काय घेऊन निघून गेला त्याला असं वाटलं जगात खूप मजा आहे जगात प्रीती आहे जग सामर्थ्याने आरोग्य आहे सगळ्या आशीर्वादाने भरलेलं आहे थोड्याच दिवसात त्याचे डोळे उघडले बायबल सांगते जे होतं नव्हतं ते सगळं त्याने घालून टाकलं उधळून टाकलं मित्रांबरोबर आणि ज्यावेळेस त्याच्याकडे काय उरलं नाही त्याला असं वाटलं ज्या मित्रांना मी सगळं पुरवलं ते माझ्यासाठी उभं राहतील पण बायबल सांगता अशी वेळ आली की उद्या पुत्रासाठी कोणी उभा नाही राहिला यस yes. कोणी नाही शेवटी तो काम शोधू लागला आणि त्याला डुकर सारायचं काम मिळालं आणि बायबल सांगतो डुकर जे टर्पाल खात होते ते तरी खावं असं तो करू लागला पण प्रेस गॉड त्याला कळलं की मी बापाचं घर उघ सोडलं बापाचं प्रेम yes. बापाची संरक्षण बापाचे आशीर्वाद मी सोडून आलोय अंधोडा मी बापाच्या घरी परत जाईल मी त्याला म्हणेल बापा मी तुझा मुलगा होण्याचा लायकीचा नाही मला एक नौकर म्हणून स्वीकार का कारण बापाच्या घरी बापाच्या घरामध्ये यस नौकऱ्याला पुरेल याच्याही पलीकडे भाकर आहे yes. बायबल सांगतो पुत्र निघाला बापाच्या घरी यायला पण बायबल असं सा सांगत की पण त्याला लांबून पाहिलं याचा अर्थ काय याचा अर्थ बाप, yes. बाप रात्र दिवस मुलाची वाट बघत होता कुठल्या पुत्र बापाला धोका दिलेला बापाच्या विरुद्ध वागणारा बापाकडून बापा सगळं घेऊन जाणाऱ्या मुलाची वाट बाप बघत होता आणि बायबल सांगतं लांबूनच बापाने मुलाला ओळखलं कुठल्या मुला मुलाला घरातून गेलेला मुलगा तसा नव्हता हो शुभ्र कपडे घातलेला सोन्याची अंगठी असलेला सर्व बायबल सांगतं हा मलिन झालेला डुकराच्या बरोबर राहणारा त्याचे कपडे थोडी शुद्ध असतील घाण कपडे असलेला हातात काय नाही पूर्ण शरीर मळलेलं त्याचा चेहरा उतरलेला बायबल असं सांगतं देवाच्या वचनामध्ये प्लीज ऐका बायबल काय सांगतं बायबल सांगतं देवाच्या वचनामध्ये की बापाने त्याला ओळखलं लक्षात ठेवा आज शैतानाने तुम्हाला किती त्रास दिला असेल किती तुमचं रूप विद्रूप केलं असेल किती आजार देव तुम्हाला त्याच्यातही ओळखतो बायबल yes. सांगतो बाप पळत गेला बापाने मिठी मारली बापांनी पाहिलं हा घाण मुलगा आहे हा पापी आहे हा झागा घातलेला आहे शरीर याचलेलं आहे मिठी मारू प्रीती केव्हाच द्वेष करत नाही yes, प्रीती केव्हाच वाईट गणतीत घेत नाही यस yes. बायबल सांगतो बापाने मुलाला मिठी मारली आणि बायबलचं वचन सांगतं त्याचे चुंबन घेतले कुठल्या घाण मुलाचे मळीन झालेल्या मुलाचे हे देवाचं प्रेम आहे अमैन आज तुम्हाला देवाचं प्रेम कळालं तुम्ही या जगातल्या घाणीत नाही जगणार लक्षात ठेवा उद्या पुत्राला कळालं त्याने जगाची चव घेतली आणि त्याला कळालं की जग फिक्क आहे yes. जग स्वार्थी आहे yes. आणि तो बापाकडे परत आला आणि बायबलचं वचन सांगते ज्यावेळेस तो बापाकडे परत आला बापाने त्याला हकलून नाही दिलं बापाने त्याला नावं नाही ठेवले युनो बाय बायबल मध्ये काय लिहिलं बाप काय म्हंटला जो हरवलेला तो सापडला अमैन जो मेलेला तो जिवंत झाला yes. त्याला पोशाख आणायला लावला त्याला अंगठी घातली त्याच्यासाठी वासरू कापलं त्याच्यासाठी मोठा आनंद केला मुलगा म्हणतो थांब बाप्पा थांब मी पापी त्याचं ऐकलंच नाही बापाने खा कारण बापाला हरवलेला मुलगा मिळाला आणि तोच प्रभू येशो yes. तो मेन मी हरवलेलो होतो आपल्याला शोधत शोधत आला म्हणतो बायबल सांगतं मेंढपाळ खरा कुठला आहे जो नव्याण्णव मेंढ शोधतो ज्याच्याकडे शंभर आहे एक हरवल्या मेंढराला शोधायला जा समेन प्रेस द लॉर्ड हॅलो लुया ते स्वतः म्हणाला जर एक पश्चातापी पापी जर देवाच्या राज्यात आला शंभर नव्याण्णव नीती मनापेक्षाही जास्ती स्वर्गात आणत देवाच्या राज्यात या ब्रदर सिस्टर प्रभूकडे या ब्रदर प्रभूकडे या कारण ज्यावेळेस तुम्ही प्रभूकडे येणार उत्तम जगा तारणाचा जगा नीतीमानाचे वस्त्र यस तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद आत्मिक शारीरिक भौतिक आशीर्वाद आरोग्य एव्हरीथिंग विल बी यस अमेन हालेलुया नक्की आणि येशू मध्ये सर्व काय आहे अमेन प्रेज द लॉर्ड हालेलुया प्लीज देवाची प्रीती समजून घ्या यस आपलं मुख उघडा आणि आज मी तुमच्यासाठी प्रार्थना करेल प्रभू येशूला आपल्या हृदयात घ्या एकदा का तो आला तुम्ही एकटे नाही देव स्वर्ग आणि पृथ्वी चालू तुमच्या बरोबर उभा राहील अमेन अमेन देवाची प्रीती उभी राहील यस हालेलुया हालेलुया आपले डोळे बंद करा आणि माझ्या मागे प्रार्थना करा पूर्ण हृदयाने पूर्ण हृदयाने माझ्या मागे प्रार्थना करा बोला हे प्रभू येशू हे प्रभू येशू मी पूर्ण हृदयान आहे मी पूर्ण हृदयान तुझ्यावर विश्वास ठेव तुझ्यावर विश्वास ठेव तू जिवंत देवाचा पुत्र आहे तू जिवंत देवाचा पुत्र आहे तू माझ्यासाठी आला तू माझ्यासाठी आलास माझ्यासाठी प्राण दिला तू माझ्यासाठी प्राण दिलास तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला पुन्हा उठलास असा माझा विश्वास आणि असा आज माझा विश्वास आहे मला क्षमा कर प्रभू मला क्षमाकर प्रभू प्रभू येशू प्रभू येशू तोच माझा तोच माझा तारणारा देव तारणारा देव माझ्या हृदयात माझ्या हृदयात मी तुला स्वीकारत आहे माझ्या हृदयात मी तुला स्वीकारत आहे आजपासून आजपासून नावावर विश्वास ठेवल्यामुळे तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे सार्वकालिक जीवन सार्वकालिक जीवन माझ्या हृदयात मी स्वीकारत माझ्या हृदयात मी स्वीकारत आहे मी कबूल करतो आणि आज मी कबूल करतो जिवंत देवाचे लेकरू आहे मी जिवंत देवाचं लेकर आहे येशूच्या नावा प्रभू येशूच्या नावा माझं तारण झालं माझं तारण झालेलं अमेन अमेन डोळे बंद करा फादर आज जितक्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला ते तुझे लेकर आहेत तुला अंगीकारलं आम्ही यांना प्रभूष्णात आशीर्वाद देतो पवित्र आत्म्याने कृपेने वचनाने देवाच्या प्रीतीने फादर माझी प्रार्थना आहे आज सगळ्या डोक्यापासून तो पायापर्यंत असलेले सगळे आजार सगळे रोग प्रत्येक अशांती प्रत्येक दुःख प्रत्येक भीती दबाव प्रभु सूचनात निघून जा प्रभ मी आज्ञा करतो त्यांचं शरीर बरं हो अमेन मोकळे केले जा फादर yes, तुझी प्रीती त्यांच्या हृदयात ओतली पवित्र प्र yes. त्यांना तुझं प्रेम कळू दे फादर ते तुझ्या प्रीतीत प्रार्थनेत वचनात वाढू दे फादर त्यांची प्रत्येक मागणी इच्छा तू पूर्ण करणार आजपासून त्यांना कमी नाही पडणार yes. कारण तरुण सिंहांना वाण पडेल म्हणजे परमेश्वरचं भय धरतात त्यांना कुठल्याच चांगल्या गोष्टीची वाण पडणार अमैन प्रत्येक आश्रू येशूचे प्रत्येक पोचले सांत्वन हो yes. प्रत्येक तुटलेला संसार एकत्र केला जा अमैन आणि आजपासून प्रभू येशूच्या नावात तुझं गौरव हो सर्व महिमा प्रविष्टात तुला पिता आणि प्रभू येशूच्या आम्ही मागतो अमैन प्रेस लॉट आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना केली देव प्रीती आहे अमेन तुमच्या प्रार्थना विनंत्या पाठवा आम्ही रोज तुमच्यासाठी प्रार्थना करतो यस लक्षात ठेवा प्रभू येशू लवकर येणार आमेन Amen.